स्वाक्षरी द्या ना. स्वाक्षरी ये. आणि संदेश. संदेश संदेश सदैव आनंदी रहा, कळलं? स्वाक्षरी आणि संदेश हे दोन शब्द ऐकल्यावर मला आठवतो तो सखाराम गटणे. माणसं तरी चेहऱ्यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात. कुणी सदैव आश्चर्यचकित, कुणी नेहमी अनाथ आश्रमाची वर्गणी मागायला आल्यावर का, कुणी नुसताच आश्चर्यचकित, तर कुणी कायम अंतराळात, तर कुणी चेहऱ्यावर कायम आठ्यांचं उभं गंध लावून. सखाराम गट्टेच्या चेहऱ्यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव होता. मला सखाराम पहिल्यांदा भेटला ना तेव्हाही हाच भाव चेहऱ्यावर घेऊन माझ्या एका व्याख्यानानंतर प्रथेप्रमाणे मला एका खोलीत चहा पाण्यासाठी नेण्यात आलं. फार विनोदी झालं बघ आजचं आपलं व्याख्यान. विनोदी नाही म्हणजे त्याविषयी फार छान बोलतात असं आहे ना म्हणायचं. आपली स्वाक्षरी हवी होती. मी काही स्वाक्षरी वगैरे देत नाही. तशी आपली इच्छा. स्वाक्षऱ्या मागणारे संदेश मागतात काय. मी नेहमीच स्वाक्षरी नाकारतो असं नाही. स्वाक्षरी देण्यात फार अर्थ आहे अशातला भाग नाही, पण ती नाकारण्यातही विशेष अर्थ नाहीये ना. आपली आपली स्वाक्षरी घ्यावी शिवाय संदेश. आमची संस्था पाहून थोर लोकांनी संतोष व्यक्त केलाय. अरे वा, काय आहे मी सुद्धा असंतोष व्यक्त करावा असं काहीच घडलेलं नाहीये. तो अजून उभा आहे तिथे. कोण तो? सखाराम फार चिवट आहे. नाही त्याला जरा बोलवता का? कुणाला? सखारामला? नाही मला त्याचं नाव माहित नाही, पण तो जो मुलगा उभा आहे ना त्याला. सखाराम. अरे ये सख्या. अरे ये साहेब बोलवतात तुला. ये. मला? आपण मला बोलवलं? हो हो. काय नाव बाळ तुझं? सखाराम आप्पाजी गटणे. आप्पा बळवन चौकात साईन बोर्ड बनवणारे आप्पाजी गटणे आहेत ना त्यांचा हा मुलगा. आपली स्वाक्षरी हवी होती. स्वाक्षरी? हा फार सुरेख हस्ताक्षर आहे त्याचं. अहो आमच्या संस्थेचे सगळे बोर्ड हाच रंगवतो. हो का? अहो मग तुमचं अक्षर जर इतकं छान आहे तर दुसऱ्यांच्या स्वाक्षऱ्या कशाला गोळा करता? बर, कुणाकुणाच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत? मी फक्त साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या घेतो. प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातील एक एक वाक्य निवडून त्याखाली त्या त्या साहित्यिकाची स्वाक्षरी घेतली आहे. वा, माणसांची मुळं देखील वृक्षाप्रमाणे खोलवर जावी लागतात. कुणाचं अर्थ शून्य वाक्य? आपल्याच एका नाटकातील आहे. अहो पण संदर्भ सोडून काढल्यावर ते वाक्य कसं तरीच वाटत नाही का? नेमकं हेच वाक्य का निवडलं? मला ते आपले जीवनविषयक सूत्र वाटते. जीवनविषयक सूत्र? या या इथं बसते आमच्या खुर्चीवर. हो पण हे कशावरून जीवनविषयक सूत्र वाटलं तुम्हाला? तुम्ही माझी पुस्तकं वाचलेत का? आपली छापून आलेली प्रत्येक कॉल मी वाचली आहे. आपण आणि साने गुरुजी माझे आदर्श लेखक आहात. अरे मागच्या जे पाहुणे आले होते त्यांना ते आणि साने गुरुजी आपले आदर्श लेखक आहेत असं म्हणायला. सेक्रेटरी या मनुष्य विशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित नियम आहे, तो या सेक्रेटरीने सुद्धा पाळला होता. आपण स्वाक्षरी दिली तर मी अजन्म उपकृत होईल. अजन्म उपकृत? बरं मला सांग काय शिकतोस तू? यंदा SSC ला बसणार आहे आणि मराठी प्राज्ञ परीक्षेलाही. अरे वा, मराठी प्राज्ञ का? मी आपला अंतकरण पूर्वक आभारी आहे. आजन्म उपकृत, अंतकरण पूर्वक आभारी आहे. घटनेच्या तोंडून ते शब्द ऐकताना त्याच्या तोंडात दातारऐवजी छापखान्याचे खिळे बसवले तसं मला वाटलं. अहो हा मुलगा विलक्षण छापील बोलत होता. सुदैव किंवा दुर्दैव एवढंच की त्याच्या तोंडून तो छापीलपणा विलक्षण खरा वाटत होता. त्यानंतर एकदा घटने माझ्या घरी आला. आतमध्ये मित्रांचा रमीचा अड्डा बसला होता. त्या अड्ड्यात जर का मी घटण्याला नेलं असतं तर त्याची काय अवस्था झाली असती ती. त्यामुळे मीच घटण्याला बाहेर येऊन भेटलो. काय झालं काय? नाही नाही चालू. भावडा तुझ्याकडे कोणीतरी आलंय रे.
कोणाला सखाराम गटने सखाराम गटने पाठवू त्याला आत नाही नको नको मी त्याला जाऊन भेटतो अरे बाबा अरे बाबा साहित्यिकांना पत्ते घालताना बघितलं ना तर पाप वाटेल त्याला तो जीवन विषयक सूत्र वगैरे बोलत असतो थांब थांब मी आलो आलो आपण मला कदाचित ओळखले नसेल अरे वा ओळखले की सखाराम गटणे मागे एकदा व्याख्यानानंतर भेटलो जाऊ आपण हे म्हणजे सूर्याने काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखे आहे सूर्य काजवा सर हे पेढे हा कसले रे पेढे अरे हो कसले आज्ञ परीक्षा उत्तीर्ण झालो अरे वा किती पर्सेंट मार्क मिळाले अद्याप गुणांची टक्केवारी कळली नाही कळल्यावर सांगेन पण निदान 65% तरी मिळावेत प्रतिशत तू मात्र छान प्राज्ञ मराठी बोलतोस हा मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते किती वेळ लावते भाऊ ए भावड्या तुझी पानं वाटू का रे हो आलो आम्ही काय म्हणतो गटणे आपण नंतर कधीतरी भेटलो तर चालेल का केव्हा येऊ आपल्या प्रतिभा साधनेच्या वेळा सोडून कोणतीही वेळ सांगा प्रतिभा साधनेची कसली आली डोंबलाची वेळ पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या निश्चित वार सांगू शकाल का आपण नाही सांगितलं तरी चालेल मी रोज येत जाईन प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे असं प्रख्यात साहित्यिक कुडचेडकर यांनी म्हटलेच आहे कुडचेडकर असे साहित्यिक आहेत स त कुडचेडकर केतकी पिवळी पडलीचे ख्यातनाम लेखक मी काय म्हणतो आपण नंतर कधीतरी भेटूया का चालेल हा कधीतरी भेटूया आपण पुढील आठवड्यात येईन नक्की नक्की येतो सर आओ बस 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 किती वेळ रे भाऊ अरे काय करू बाबा झाली रमी हो मीच मारली फुटवायचं ना त्याला अरे नाही बाबा फुटवत आहे वास्तविक हे त्याला मला केव्हापासून सांगायचं आहे की मुला अरे जरा माणसासारखा बोल माणसासारखा बोल तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवाला लावलं पण तेवढं सुद्धा मी त्याला बोलू शकत नाही रे बाबा त्याच्या डोळ्यात बरं का 56 ससेंची व्याकुळता साठलेली असते अशा आविर्भावात त्यांनी जरी शिव्या दिल्या ना तरी त्या घेणाऱ्याला देणाऱ्याची दया येईल आणि इथे तर काय जिभेवर साक्षात सरस्वतीनं मराठी भाषेचा क्लास उघडलेला सर अरे घटने या 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 सर आपल्या साधनेत व्यत्यय तर आणत नाही आहे ना मी साधना अहो आरामात वाचत पडलो होतो मग चिंतन वगैरे चाललं होतं का छे हो चिंतन वगैरे काही नाही या 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 बसा 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 काय चहा घेणार का नको सर मी चहा घेत नाही उत्तेजक पेयांपासून मी पहिल्यापासूनच अलिप्त आहे घटने चहा हे उत्तेजक पेय असं कुणी सांगितलं तुम्हाला उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चौखुरे गुरुजींचा लेख आहे जीवनोन्नतीचे 6 सोपान जीवनोन्नतीचे 6 सोपान कसे वाटले हे शब्द गट्ट्याच्या तोंडून ऐकताना सांगू पोरांच्या चड्ड्यातून खिसे उलटे केल्यावर खेळायच्या गोट्या पडाव्यात तसे माझा ऐका गट्टने हे असले लेख नका वाचत जाऊ मला याच बाबतीत आपले यथायोग्य मार्गदर्शन हवे होते म्हणून मी आलो होतो यथायोग्य मार्गदर्शन हो मला व्यासंग वाढवायचा आहे योग्य व्यासंगाशिवाय व्यक्तिमत्वाला पैलू पडत नाहीत अहो कुठल्या गाढवाने सांगितलं तुम्हाला हे मी बहुतेक घटनांच्या असंख्य गुरुजींपैकी कुठल्या तरी गुरुजींच्या पंचाला नकळत हात घातला खर तर मलाही माझ्या वाक्याचा राग आला पण आपण तरी किती सहन करायचं त्याचं एक एक वाक्य माझा अंत पाहत होता शेवटी मी ठरवलं यालाही थोडस बिघडवायचं माझा ऐका घटने थोडा चहा घ्याच नको नको सर खरंच नको मला एक सांगा यापूर्वी कधी चहा पित होतात हो पूर्वी घेत असे आणि त्यानंतर सोपानांवर गडगडला तसंच ना वा शब्दांशी असं खेळता यायला हवं मग मला सांगत ना मी काय वाचवत आहे हा काय घटने एक काम करा ही पुस्तकांची यादी आहे माझ्या एका लायब्ररियन मित्रासाठी मी तयार केली होती ही पुस्तकं वाचा हे सर्व पुस्तकं मी वाचली आहेत सर्व पुस्तके आपण आज्ञा केलीत तर सर्व पुस्तकं मी पुन्हा वाचून काढीन नाही ही वाचू नका परत एक काम करा
त्यातली तुम्ही न वाचलेली पुस्तकं घेऊन जा हा. वास्तविक मला घटनेला सांगायचं होतं, मित्रा पुढची 5 वर्ष रोजचं वर्तमानपत्र देखील वाचू नकोस. चहा नको म्हणताना घटनेच्या चेहऱ्याकडे बघवत नव्हतं. बहुधा सरकशीत वाघाच्या थाळीत जेवायला घातल्यावर शेळीचा चेहरा असा होत असावा. फरक इतकाच आहे की शेळी झाडाची पानं खाते, हा पुस्तकाची पानं खातो. असा व्यसंग करण्याची इच्छा आहे माझी सर. मी ही सर्व पुस्तके नेतो हा, वाचून झाली की लगेच परत करतो. घटने काही काही नाही, सावकाश पुस्तक वाचा आणि सावकाश परत करा. या. भस्मरोग झाला की माणसाला भयंकर खाय खाय सुटते म्हणे. खाल्लं की भस्म अशी रोग्याची अवस्था होते. या घटनेला बहुतेक पुस्तकांचा भस्मरोग झाला असावा, कारण नंतर 8 दिवसात घटनेचं पुन्हा एकदा ते परिचित आवाजातलं वाक्य मला येऊन टोचलं. घटने, आपल्या संगीत साधनेत व्यत्यय तर आणत नाही आहे ना मी. अहो, इतक्या लहान सहान गोष्टीतनं साधनेत व्यत्यय लागला तर ती साधना कसली घटने? आपली पुस्तके परत आणली आहेत. अहो, वाचून झाल्यावर आणायची? ती सगळी वाचून झाली सर. हो, आपल्या अनुज्ञेप्रमाणे रात्रीचा दिवस करून मी ती वाचून काढली. आणि हे पहा, आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचे समालोचन यात लिहिले आहे. आपला अभिप्राय सांगा. हा, येतो सर. या हा घटने, समालोचन, पुस्तकाचे नाव, पुस्तकाच्या वाचनाला लागलेला समय, पृष्ठ संख्या, प्रकाशक, पात्र निर्मिती विलोभनीय आहे, कथा वस्तू आकर्षक आहे. अरे 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 अरे, प्रत्येक पुस्तकाचा सुंदर अक्षरात केलेला पंचनामा आणि हे म्हणे समालोचन. आणि शब्द तर काय, डबक्यावर शेवाळ साठावं ना तसे साठलेले. नेत्रदीपक काय, चित्ताल्हाददायक काय, चिंतनाची प्रगाढ खोली काय. अरे अरे अरे, ज्या वयात तोंडात 5-25 इरसाल शिव्या असाव्यात, तिथे अनुज्ञा, मार्गदर्शन, प्रगाढ जीवनानुभूती असल्या शब्दांची अडगळ साठलेली. काय आहे, पोट साफ करणाऱ्या औषधासारखं तोंडातले हे शब्द साफ करणारं एखादं औषध का नाही निघत? मी असं म्हटलं खरं, पण घटनेला सुधारणं काही मला शक्य झालं नाही. त्यानंतर तो येतच राहिला. दिवाळीला, संक्रांतीला अभिष्ट चिंतना पाठवत राहिला. माझं कुठेही काही लिहून आलं तरी सुंदर शब्दात त्याचं समालोचन करत आला. पण मला त्याला हे कधीच पटवता आलं नाही की केवळ बोजड शब्द म्हणजे भाषा नव्हे, उच्च भाषा म्हणजे साहित्य नव्हे, आणि साहित्य हा जगण्याला पर्याय नव्हे. पण मला आणि मी निर्माण केलेल्या साहित्या सकट सगळ्या साहित्याला जो चमत्कार घडवता आला नाही, तो अखेरीस जगणं या भानगडीने केलं. सर, अरे घटने तुम्ही, मला क्षमा करा सर, मी आपली लेखाला समाधी भंग केली. आओ, कसली लेखन समाधी भंग केली? नंतर लिहिन काही अर्जंट नव्हतं. सर, काय झालं घटने? सर, आओ घटने काय झालं, रडू नका. मला सांगाल का काय झालं? काय झालं सांगा. मला क्षमा करा सर. अहो, कशाबद्दल क्षमा? माझ्या जीवनाच्या वाङ्मयीन कालखंडाचं हे शेवटचं प्रकरण आहे सर. अरे बापरे, म्हणजे हा मुलगा आता जीव बीव देणार आहे की काय? ही अशी पुस्तकं खाऊन जगणारी मुलं गोऱ्या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या मुलीच्या प्रेमात पडतात आणि जीव देतात, नाहीतर अँग्री यंग मॅन बनून दुसऱ्याच्या पैशांनी दारू पिऊन स्वतःची प्रकृती बिघडवून घेतात. पण घटने यापैकी कशातलाच नव्हता. काय झालं घटने? मला क्षमा करा सर, यापुढे मी आपल्याला कुठलीही तसदी देणार नाही. तसदी काय झालं? आपण फार केलं माझ्यासाठी सर, फार केलं. आपण माझ्या या मूड वाक्याला हसणे साहजिक आहे, पण यापुढे आपल्या मायेच्या शीतला छायेत बसणे माझ्या नशिबात नाही सर. माझ्या जीवनात एक नवीन घटने, ज्यांच्या जगण्याला जीवन म्हणावं अशी माणसं 1000 वर्षातून एकदा जन्माला येतात. मला जरा सांगाल का काय झालंय ते? माझ्या जीवनात यापुढे एक नवीन पर्व सुरू होते आहे सर. पर्व म्हणे? हा जसा काही महाभारताचा नायकच. अहो, कसलं पर्व? कसे सांगू? बघा, नीट न रडता सांगा. कुठे प्रेमाभिमात पडलायत का? नाही सर, या जगात विशुद्ध प्रेम कुठेच मिळत नाही. अहो, आता हे कुणी सांगितलं तुम्हाला? आपल्याच पाखरांची शाळा या नाटकातील हे वाक्य आहे सर.
अहो घटने त्या नाटकात एक विनोदी पात्र हे वाक्य बोलतं ते गंभीरपणे घेऊन कसं चालेल. अहो तुम्ही एवढे तरुण व्यासंगी माझ्यापेक्षा जास्त वाचन आहे तुमचं आणि असे रडताय. परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे म्हणत असत. अरे कोण वाळिंबे? आमचं प्राज्ञ ते सर. पण घटने एवढा अश्रूंचा कारखाना काढणं एवढी काय परिस्थिती आली तुमच्यावर? माझ्या वडिलांना माझ्या जीवनातले ध्येयच कळत नाही आहे. आता कसलं जीवन ध्येय कळत नाहीये त्यांना. त्यांनी माझ्या लग्न करण्याचे कुटीला कारस्थान असलं आहे. मग कुटीला कारस्थान कसलं आलं? लग्न ठरवतायत वडील तर रक्तबंबाळ कशाला होत आहे? मला त्याचे काहीच वाटत नाही. वडिलांची आज्ञा मला शिस्तबंध आहे. प्रभू रामचंद्र माझा आदर्श आहे. त्यांच्या आज्ञानुसार मी विवाह बंधनात स्वतःला जपून घे नाही. आता मी काय करू? आपण माझ्या वडिलांना भेटून त्यांची संपूत घाला सर. अहो लग्न तुमचं आणि मी तुमच्या वडिलांना भेटू? मी एकदा सोडून दहा दहा लग्नाला तयार आहे. पण मी आपल्याशी प्रतारणा करू इच्छित नाही सर. अहो आता माझ्याशी कसली प्रतारणा घटने? आपण विसरला असाल कदाचित, पण मी विसरू शकत नाही. काय आपल्या पहिल्याच भेटीत माणसाच्या मुळाचे वाक्य कडून जो वेगळा संदेश आपण दिला तो मला शिरोधार्य आहे सर. आता कुठला कुठला संदेश दिला होता मी तो तुम्हाला शिरोधार्य आहे? साहित्याशी एकनिष्ठ राहा. घटने घटने माझा ऐका, जरा एक काम करा, तुम्ही जा घरी, मी येऊन तुमच्या वडिलांना भेटतो. जा नीट जा हा. पाहिलं का साहेब आमचं पोरग किती मानत तुम्हाला ते? नाही म्हणजे मानत ते बरोबर आहे. हा अहो तुम्ही लेखक बुद्धिमान माणूस, तुम्हाला मानत ते बरोबर आहे. म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की तुम्हाला साकडं घालायचं. आता मला आणखी कसलं साकडं घालणार आहात तुम्ही? काय वाटतं ते करा साहेब, पण आमच्या पोराला लग्नाला तयार करा. पण मी तर तुम्हाला तेच सांगायला आलो होतो. म्या काय सांगतो ते ऐकून घ्या साहेब. हे बघा आमच्याकडे पैशाला अजिबात तोटा नाही. बघा आपल्यासारख्या माणसांच्या आशीर्वादानं गावामध्ये 6 बिल्डिंग येत आपल्या. अहो आप्पाजी माझ्या आशीर्वादानं बिल्डिंग ही म्हणजे नळाच्या आशीर्वादानं पाऊस पडणार काय? पण साईन बोर्ड पेंटिंग वर एवढं सगळं? अहो नाही हो, ते सोडा साईन बोर्ड पेंटिंग वगैरे, ते किडूक मिडूक 100 धंदा आहेत बघा आमचं. मग आणि 4 पेंटर बी ठेवलेत हाताखाली. आता या समजा धंद्यामधनं 10,000 रुपये उत्पन्न येतंय. मग अहो एवढा बक्कळ पैसा येतोय, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला घरात बाई माणूस नाही. हा म्हणजे तशी आमची बहीण आहे, पण ती हे विधवा, तिचं वय बी झालेलं आहे. झालंच तर तिला दम्याचा विकार बी आहे. म्हणजे मग आता घरामध्ये सून आल्या बिगार घराला घरपणच येणार नाही. हो खरंय तुमचं म्हणणं. अहो असला वसाडपणा आम्ही बी अनुभवलाय की आयुष्यभर. मग तुम्हाला सांगतो, सख्याच्या जन्मानंतर एक्झॅक्टली 12व्या दिवशी सख्याची आई गेली. पण मग तुम्ही पुन्हा लग्न नाही केलं? अहो कसं करणार, सावत्र आई काय पद्धतीची माया लावती ठाव आहे की आम्हाला. मग अहो जीव नकोसा करून टाकला असता पोराचा. काय तुमच्या सारख्या बुद्धिमान माणसामोर खोटं काय बोलू तुम्हाला म्हणून सांगतो. 3 बायका ठेवल्या होत्या, 3, पण एकीला बी घरामध्ये नाही आणलं माझ्या पोराला हैराण करील म्हणून. मग त्यामुळे मग असं ठरवलं की त्याचं लग्न करायचं. मुलगी बी बघून ठेवली मी. मग अक्षी नक्षत्र सारखी देखणी पोर आहे बघा. सोनगावकर सराफांचं नाव ऐकलं असेलच की तुम्ही? सराफांचं ना, नावच ऐकलंय. बुधवारामध्ये 5 बिल्डिंग आहे सराफांच्या. एकुलती एक मुलगी आहे, देखणी आहे, 10वी पत्रू शिकलेली आहे, पत्रिका बी जुळती बघा सख्या संगत. समजा कसं अगदी झकास जमलंय बघा. मग आपण पोरगत तटून बसलंय आमचं. तुमच्याकडे वचन गेलं म्हणून सांगतो. माझ्याकडे वचन? हा म्हणजे ते साहित्याशी एकनिष्ठ राहते काय? तेच काय ते. थांबा थांबा घटने. अहो घटने. काय सर? जरा तुमची स्वाक्षरी पुस्तिका देता का? हो इथेच आहे. द्या. घटने तुम्हाला एक नवीन संदेश द्यायचा आहे मला. खरं? साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जगण्याशीही. जगण्याशी एकनिष्ठ राहायचं म्हणजे काय? पहिल्या मुहूर्तावर लग्न करून टाका घटने, तुम्हाला बरोबर कळेल याचा अर्थ. घटने आजपर्यंत तुम्ही होतात पुस्तकातला एक किडा, पण आता त्या पुस्तकाच्या बाहेर येऊन
जग पाहायला शिका, फार दूर जायची गरज नाही, तुमच्या वडिलांकडे बघा. तुमचं जीणं ज्याला तुम्ही जीवन म्हणता ना, ते सुखी व्हावं म्हणून ते झटतायत, जीवनाशी लढतायत, हरतायत, जिंकतायत. असं जीवन जगायला शिका घटनी, असं जीवन जगायला जगा. आणि साहित्य त्याचं काय? साहित्य जगण्यापेक्षा वेगळं नसतं घटने. साहित्य नुसत्या शब्दांचं नसतं, साहित्य नुसत्या कल्पनांचं नसतं, साहित्य जगण्यातल्या क्षणाक्षणांचं बनतं. ते जीवंत साहित्य वाचायला शिका घटने. ही सगळी तुमची पुस्तकं आहेत ना, ती रद्दीत फेकून द्या आणि जीवनाचा ग्रंथ वाचायला शिका. हाच तुमचा संदेश आहे सर? होय. मग मी त्याच्याशी एकनिष्ठ राहीन. तुम्ही माझ्या घराला पुन्हा झडपण मिळवून दिलं बा. सर. अरे घटने. नमस्कार सर. पुत्रात ना. अहो सांगायलाच नको. आपण योग्य वेळी योग्य सल्ला दिला सर. अहो घटने, कुणामुळे का होईना, तुम्हाला योग्य दिशा मिळाली आहे महत्वाचं. तुमच्या जीवनातला साहित्याचा बोळा निघाला, पाणी वाहत झालं. काय छोटे घटने, स्वाक्षरी हवी का? स्वाक्षरी का? संदेश देऊ तुम्हाला.